क्षणार्थ ठाकुनी उभेच हुकडे, करू समर्थ हा समाज होऊनी पुढे, रक्षणार्थ ठाकुनी उभेच हुकडे, करू समर्थ हा समाज होऊनी पुढे। चला निघूया सरसावुनी देशाच्या उद्धरणी, देशाच्या उद्धरणी। दिसू लागला जवळी मंगल, देशाचा वैभव काल। उत्साहाने एकत्वाच्या मार्गावर करिता चाल। स्वतःकडे पाठ करायची आणि मग समोर दिसेल तो गाभारा समजायचा, समोवती असलेलं सगळं चैतन्य रूप करायचं, जाणतेपणी निरंतर अविश्रांतपणे सेवेत राहणं हे सातत्य म्हणजे समर्पणाची मूर्त साक्ष। ही साक्ष कुठल्या साक्षीदाराची वाट पाहत नाही। सेवेत न्याय आणि हक्काला स्थान नसतं। समाज, धर्म, शास्त्र, राष्ट्र, अवघ विश्व विश्रांत होतं सेवेच्या सामर्थ्यात। दुरितांच्या जीवीचा आशय समजून त्यात सुखाला आश्रय करून देणं हा धर्म ज्याला कळला तो खरा अद्वैत। नारायण हरी पालकर अर्थात नाना पालकर यांचा जन्म रत्नागिरीचा। नानांचं प्राथमिक शिक्षण रत्नागिरीत झालं, त्यानंतर पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयातून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले। याच काळात नानांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला आणि नाना आजन्म संघ स्वयंसेवक झाले। प्रचारक म्हणून नानांची नेमणूक सातारा जिल्ह्यात करण्यात आली। नाना तिथल्या समाज मनाशी एकरूप झाले। सातारा जिल्ह्यात नारूची साथ उद्भवली आणि या रोगाने त्या परिसराला वेढा घातला। या रोगाची लागण अधिक पसरू नये आणि रोगाच्या प्रभावाखाली आलेल्या रुग्णांची सेवा करण्याच्या कार्यात नानांनी स्वतःला झोकून दिलं। नानांच्या अथक प्रयत्नातून तो परिसर रोगमुक्त झाला। नाना म्हणजे रुग्णसेवक अशी त्यांची ख्याती झाली। कवी मनाच्या या स्वयंसेवकाची असंख्य गीतं संघ कार्यात गायली जातात। नानांची अभ्यासवृत्ती आणि व्यासंग यातून त्यांची जी ग्रंथसंपदा तयार झाली तीही अभ्यासकांच्यात आणि साहित्यिकांच्यात महत्त्वपूर्ण ठरली। इस्रायल या देशाचा त्यांचा अभ्यास आणि त्यावर त्यांनी लिहिलेला छळाकडून बळाकडे हा अभ्यासपूर्ण ग्रंथ जागतिक पातळीवर एक संदर्भ ग्रंथ म्हणून ग्राह्य मानला जातो। इस्रायल या देशात नानांच्या नावे एक चौक उभारण्यात आला आहे। वयाच्या 50व्या वर्षी नानांचं निधन झालं। नाना पालकर स्मृती समिती ज्यांच्या नावाने ही स्मृती समिती आहे, त्या माणसाचं उभं आयुष्य राष्ट्रासाठी खर्ची पडलेलं आहे। पूर्ण अविवाहित राहून प्रचारकी जीवन जगत त्यांनी जे समर्पित जीवन जगले ती प्रेरणा अखंड राहू शकते। नानांच्या रुग्णसेवा कार्याची वाटचाल पुढे सुरू ठेवली पाहिजे असा विचार परमपूज्य गोळवलकर गुरुजींनी तत्कालीन महाराष्ट्र प्रांत प्रचारक मोरोपंत पिंगळे यांच्याजवळ मांडला। या पार्श्वभूमीवर मोरोपंत पिंगळ्यांनी डॉक्टर माधवराव परळकर, वामनराव घैसास, शरदराव दांडेकर, उमेश नेरूरकर आणि मामा सावरकर या स्वयंसेवकांची बैठक घेऊन त्यात नाना पालकर स्मृती समितीची स्थापना 1968 साली केली। की कामाची जर शुभारंभ करायचा असेल तर आपण त्याला निधी लागतो, तो निधी आपण आत्ताच्या आत्ता जर या बैठकीमध्ये उभा करू शकलो
तर आपण बघूया सगळ्या स्वयंसेवकांनी त्यावेळेला त्या 9 स्वयंसेवक जे होते गावदेवीतले त्यांनी प्रत्येकाने 100-100 रुपये काढून 900 रुपये गोळा करून माधवरावांच्या हातात दिले आणि कामाला शुभारंभ करा आणि आजपासून रुग्णसेवा समिती स्थापन झाली असं तुम्ही समजा असं आम्ही माधवरावांना सांगितलं. दादर इथल्या संघाच्या कार्यालयात समितीचं काम सुरू झालं. डॉक्टर माधवराव परळकरांचा संघ प्रचारक म्हणून मोठा जनसंपर्क होता. डॉक्टरांनी अनेक सेवाभावी वृत्तीच्या व्यक्तींना आणि इतर डॉक्टर्सना समितीच्या कार्यात सामावून घ्यायला सुरुवात केली. नारायणराव भिडे ही व्यक्ती म्हणजे खरा रुग्णसेवक. परळ भागात अनेक रुग्णालयं आहेत. बाहेर प्रांतातून उपचारासाठी असंख्य रुग्ण या रुग्णालयांमध्ये येतात. या गोरगरीब रुग्णांना उपचारादरम्यान रस्त्यावर राहावं लागतं. नारायण भिडे या व्यक्तीने अशा काही व्यक्तींना आपल्या घरी नेऊन सेवा केल्याचं सांगण्यात येतं. त्यांच्या पत्नीचाही यात सिंहाचा वाटा होता. परळ भागात हे काम असायला हवं असा विचार पुढे आला आणि दादर संघ कार्यालयातून समिती परळच्या संघ कार्यालयात स्थलांतरित झाली. तर त्या सीतानिवासमध्ये 4 पेशंट राहायला असायचे आणि तिथे नारायणराव आपले होते भिडे ते व्यवस्था बघत असत आणि त्यानंतर माधवराव परळकरांकडे ही जबाबदारी आली की या ठिकाणी मोठ्या व्यापक प्रमाणात काम सुरू व्हावं आणि त्याप्रमाणे नारायणराव ही प्रत्यक्ष रुग्णाची आणि हॉस्पिटलची व्यवस्था बघत असत. रुग्णांची संख्या आणि अपुरी जागा हा प्रश्न समिती सदस्यांना भेडसावत असे. या परिस्थितीत सुद्धा डॉक्टर परळकर आणि त्यांचे सहकारी लोकसंग्रह निधी संकलन आणि विशेषतः भूखंड मिळवण्याच्या प्रयत्नात अखंड कार्यरत होते. विश्वविख्यात मूत्रपिंड शल्य विशारद डॉक्टर अजित फडके हे या कार्यात सामील झाले. अब्दुल परळकर आपले होते कमिशनर होते त्यांची आणि डॉक्टर अजित फडकेंची चांगली हे होती. ते आमचे अध्यक्ष अजित फडके तर तेव्हा मग हे बोलणं झालं की भाई अशा तऱ्हेची ही ऑर्गनायझेशन आहे आणि यांना जागेची नितांत आवश्यकता आहे आणि शक्यतो ते हॉस्पिटल कॉम्प्लेक्सच्या जवळ असावं म्हणजे जेणेकरून येणं यायला जायला वगैरे सोयीस्कर होईल. भूखंडाच्या शोध मोहिमेने जोर धरला. डॉक्टर अजित फडके यांच्या असामान्य कारकिर्दीचा उपयोग या कामासाठी झाला आणि श्री माधुस्कर, श्री सावरकर, श्री छत्रे आणि श्री शरदराव दांडेकर या कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांनी परळ भागातील चमारबाग क्रॉस लेन इथे एक भूखंड मिळवण्यात यश आलं. पण हा प्लॉट मोठा होता त्याच्यातले पण मी काही 750 स्क्वेअर यार्ड्स एवढं मी तुम्हाला देतो बाकीचा उरलेला त्याच्याशी तुम्हाला काही कर्तव्य नाही डॉक्टर म्हणाले चालेल. 1994 साली जागा उपलब्ध झाल्यावर इमारत बांधण्याची कामगिरी सुरू झाली. आर्थिक स्थिती अजिबातच चांगली नसताना ही जबाबदारी पार पाडणं अत्यंत गरजेचं होतं. जागा दिल्यावर सुरुवातीला आपल्याकडे 4-5 लाख रुपयेच होते तरीसुद्धा डॉक्टर अजित फडके हा मोठा पॉईंट होता आपल्याकडे. म्हणजे हुकमाचं एका म्हणणार तसं की अजित फडके म्हणाले अरे काय हरकत नाही आपण सुरुवात करूया आणि त्याप्रमाणे सुरुवात झाली. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे याच विचारांवर डॉक्टर परळकर ठाम होते. ईश्वरी कार्याला कशाचीही कमी पडत नाही हे एक अबाधित सत्य आहे. देणग्या येऊ लागल्या. वास्तू उभारणीसाठीचा प्राथमिक खर्च उपलब्ध झाला. सुरुवातीला 7 मजले बांधण्याची परवानगी मिळाली होती. 1997 साली ही इमारत बांधून पूर्ण झाली. 30 खोल्या बांधण्यात आल्या. मुंबई बाहेरून येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची मोफत सेवा पुरवण्याचं काम सुरू झालं. सुरुवातीला 60 रुग्ण आणि प्रत्येक रुग्णाचे 2 नातेवाईक याप्रमाणे 180 व्यक्तींची राहण्याची सोय झाली. तत्कालीन महापालिका आयुक्त श्री करुण श्रीवास्तव यांनी वास्तूला भेट देऊन कार्याची पाहणी केली आणि समितीला अजून 3 मजले बांधण्याची परवानगी दिली. रुग्णसेवा सदन या नावाने ही इमारत आज मुंबई शहरात आपल्या कर्तृत्वाने दिमाखात उभी आहे. इमारत जिथे आहे त्या रस्त्याला रुग्णसेवा सदन मार्ग
असं आता अधिकृतरित्या संबोधलं जातं. हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही अगदी मोफत ट्रीटमेंट घ्याल किंवा अगदी कमी दरात हे घ्याल, पण राहण्याची सोय घ्याल. आज आम्ही कॅन्सर टाटा कॅन्सरच्या त्या गल्लीच्या याच्यामध्ये लोक फुटपाथवर फॅमिलीच्या फॅमिली बसलेले दिसतात. इतकं वाईट वाटतं, काय करावं, कारण हे सगळीकडे हे झालेलं नाही. बरं, कॅन्सरसारखी ट्रीटमेंट म्हणजे ती इतकी सोपी नाही. म्हणजे अशा हॉस्पिटल फक्त शहरामधूनच आहेत. अशा परिस्थितीमध्ये निदान काहीतरी एक थोडं त्याच्यामध्ये आपण करतो आहे ही भावना आहे. सध्या 36 खोल्यांमध्ये 76 रुग्ण आणि त्यांचे 152 नातेवाईक अशा एकूण 228 व्यक्तींचा निवास मोफत असतो. डॉक्टर अजित फडके यांनी या वाढीव जागेत एक डायलिसिस सेंटर असावं असा विचार मांडला. अर्थात कार्यकर्ते या उपक्रमासाठी पुन्हा कार्यरत झाले आणि श्री विजय गोखले यांच्या आर्थिक सहकार्याने 4 डायलिसिस मशीन्सची व्यवस्था झाली. सध्या 13 मशीन्सवर रोज 39 रुग्णांवर डायलिसिस केलं जातं, अवघ्या 350 रुपयात. रक्त तपासणी हा कुठल्याही रोग निदानाचा पाया असतो. अगदी अल्पदरात रक्त तपासणीची सोय उपलब्ध व्हावी म्हणून एक अद्ययावत रक्त तपासणी केंद्राच्या उभारणीला सुरुवात झाली. श्रीमती सुमनताई तुलसियानी यांच्या भरघोस आर्थिक सहाय्यातून हे केंद्र कार्यान्वित झालं. या व्यतिरिक्त समितीमार्फत रुग्णसेवेसंदर्भात अनेक उपक्रम राबवले जातात. अन्नपूर्णा योजनेअंतर्गत रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अवघ्या 10 रुपयात सकस जेवण आणि 5 रुपयात चहा कॉफी आणि नाश्ता देण्यात येतो. परळ परिसरातील वाडिया जे केईएम या रुग्णालयात दाखल असलेल्या 150 रुग्णांच्या नातेवाईकांना पोळीभाजी आणि अन्य सकस आहार मोफत वितरित केला जातो. या उपक्रमाला श्री गौरीशंकर मिठाईवाले यांचं मोठं योगदान आहे. टीबी रुग्णालयात रुग्णांना भेटून त्यांच्याशी संवाद साधणं, त्याचबरोबर मोफत फळ वाटप करणं हा उपक्रम गेली 17 वर्ष अविरत सुरू आहे. या व्यतिरिक्त संस्थेच्या रुग्णसेवा सदनात टीबी रुग्णांची तपासणी आणि मोफत औषधोपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. इथे टीबीचे रुग्ण जे येतात ते बहुतेक पहिल्याने औषध घेतले असतात, तेव्हा त्यांना आम्ही आमच्या औषध म्हणजे ड्रग रेझिस्टंट वर्ग असे लोक बघतो साधारणतः, आणि त्यांना हायर म्हणजे सेकंड लाईन ड्रग्स त्यांना देतो. ज्यांना आपण MDR किंवा XDR असे पेशंट म्हणतो त्यांना इथून औषध देतात. मधु औषध पेढीच्या माध्यमातून रुग्णांना औषध चिकित्सा आणि आहार विषयक सल्ला केंद्र विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला आहे. टाटा कॅन्सर आणि अन्य रुग्णालयात त्यांच्या रक्त पेढीला पुरवठा करण्याकरता समितीमार्फत वर्षातून 3 रक्तदान शिबिरं घेतली जातात. रक्तदात्यांचा प्रतिसाद मिळवण्यात संस्था यशस्वी झाली आहे. या व्यतिरिक्त रक्तदात्यांची सूची या रुग्णालयांना उपलब्ध करून दिली जाते. रुग्णसेवा सदनात वास्तव्याला असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात उपचाराकरता जावं लागतं. अशा रुग्णांना त्या रुग्णालयामध्ये नेणं आणि आणणं याकरता रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्ण लोकांना मुफ्त ठेवायचं, त्यांना जेवण द्यायचं आणि त्यांना टाटामध्ये पोचवायचं, त्यांची अपॉइंटमेंट घेऊन द्यायची, जी मिळत नव्हती लोकांना 15-15 दिवस, ते आपण अपॉइंटमेंट घेऊन द्यायची, त्यांची लवकर सर्जरीची डेट रिक्वेस्ट करून घ्यायची की बाई लांबून आहे, फार गरीब आहे, लवकर करा. आणि हळूहळू टाटा KEM लोकांना समजलं की ही अगदी रुग्णसेवा आहे, काही त्याच्यापासून या लोकांना काही एक्सपेक्टेशन नाही आहे की आम्हाला धन मिळावं किंवा आम्हाला मोठं पद मिळावं, तशी काही अपेक्षा नसल्यामुळे त्या लोकांनी आम्हाला अगदी चांगला प्रतिसाद दिला की नाना पालकरमधून कोणी आला आहे ना, ह्याला रुग्णाला करून द्या, कारण की ते खरं आहे सगळे. त्यामुळे आम्हाला लवकर अपॉइंटमेंट मिळायला लागली, त्यांची लवकर ऑपरेशन व्हायला लागली आणि त्यामुळे नाना पालकरचं नाव सगळीकडे मुंबईच्या बाहेर गाजलं आणि लोक यायला लागली. एड्स या रोगाने आता खोलवर पाळंमुळं रोवली आहेत. एड्सग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. संस्थेच्या प्रभाकर कुटुंब कल्याण केंद्रामार्फत या रुग्णांचं समुपदेशन आणि या रोगासंदर्भात होणारा उपाय
आणि जागरूकतेबाबत वैयक्तिक मार्गदर्शन आणि शिबिरांचं आयोजन केलं जातं. शैलजा लवेकर यांनी त्यांचा वैयक्तिक दवाखाना संस्थेच्या कार्याशी जोडून एक अभूतपूर्व कार्य केलं आहे. परळ परिसरातील गरीब रुग्णांना चिकित्सा आणि औषधोपचारांची सुविधा या दवाखान्यातून पुरवली जाते. जेरबाई वाडिया मार्गावर हा दवाखाना असून या उपचार सेवेला फक्त 10 रुपये आकारले जातात. भारतीय संस्कृतीत बाह्य उपचार पद्धतीत मसाज या पद्धतीला अनन्यसाधारण महत्व आहे. संस्थेने या संदर्भात एक अभ्यासक्रम तयार करून एक सर्टिफिकेट कोर्स उपलब्ध करून दिला आहे. 4 आठवड्यांच्या या अभ्यासक्रमात थिअरी आणि प्रॅक्टिकल समाविष्ट करण्यात आले आहे. भारत हा योग विद्येचा जनक. अवघ्या विश्वाला या विद्येने आपलं महत्व पटवून दिलं आहे. बाह्य उपचार पद्धतीत या विद्येला अग्रस्थान आहे. अनेक व्याधींचं उच्चाटन या योग विद्येच्या माध्यमातून करता येतं, याचे दाखले सर्व मान्य आहेत. शारीरिक आणि मानसिक व्याधींवर आळा बसवण्याची ही एक शास्त्रशुद्ध संकल्पना आहे. समितीच्या माध्यमातून तज्ज्ञांमार्फत 5 दिवस हे वर्ग घेतले जातात. रुग्णसेवा सदनात वास्तव्याला असलेल्या कर्करोगग्रस्तांसाठी स्वतंत्र योग वर्ग विनामूल्य घेतले जातात. गेली 16 वर्ष गरीब रुग्णांना आर्थिक मदत दिली जाते. जे रुग्ण ज्या रुग्णालयात उपचार घेत असतात त्या दरम्यान जो खर्च येतो त्यापैकी काही रक्कम त्या रुग्णालयाला रुग्णांच्या हाती न देता थेट दिली जाते. अनेक मान्यवरांनी समितीच्या कार्याची दखल घेतली आहे. The felicitation for an organization like Nana Palkar Smriti Samiti is a great honor for the doctors for 2 reasons. The Samiti itself has been rendering outstanding services for the poor and the needy patients and their relatives for the last several years. Aur itne saalon se chal raha hai kisi bhi sevabhavi sanghatna ko सालों से चलाते रहना और उसमें इतनी बड़ी प्रगति करना मेरे ख्याल से मेरे लिए तो एक ताजुब की बात थी. 1991 साली श्रीमती वत्सलाबाई रेगे यांच्या सौजन्याने बोरिवली इथे नाना पालकर स्मृती समितीची एक शाखा सुरू करण्यात आली. संस्थेचे कार्यकर्ते आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अथक परिश्रमातून या शाखेचा विस्तार झाला आहे. या भागातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून अल्पदराने रोगाचं निदान आणि मार्गदर्शन दिलं जातं. डेंटिस्ट्री, ऑर्थोपेडिक, फिजिओथेरपी, ऑप्थल्मॉलॉजी अशा विषयांसंदर्भात हे कार्य चालू आहे. या शाखेमार्फत रक्तदान शिबिरांचं आयोजनही केलं जातं. त्याचबरोबर रक्तदात्यांची सूची परिसरातील नागरिकांना उपलब्ध करून दिली जाते. अल्पदरात रुग्ण उपयोगी वस्तू भाडे तत्वावर पुरवल्या जातात. सन 2008 साली समितीची एक शाखा ठाणे येथे सुरू करण्यात आली. रुग्णांना उपयुक्त असं साहित्य आणि सामग्री अल्पदरात भाडे तत्वावर उपलब्ध करून दिली जाते. आरोग्यविषयक व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. त्याचबरोबर सरकारी रुग्णालयात असलेल्या नवजात बालकांना कपडे वाटप आणि येऊर परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक खाऊचं वाटप केलं जातं. या केंद्रामार्फत दरवर्षी सरकारी रुग्णालयांच्या सेवक वर्गातील उत्तम कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येतो. आता या केंद्रामार्फत अल्पदरात डायलिसिस सेंटर सुरू होत आहे. संस्थेचे कार्यकर्ते समितीच्या विस्तारासाठी अखंड कार्यरत आहेत. माझा पूर्ण विश्वास आहे की चांगल्या कामाला लागल्यावर ईश्वर मदत करतोच आणि ते केव्हाही थांबत नाही. मात्र तुम्ही काम करत राहायला पाहिजे आणि उद्देश चांगला पाहिजे. ते जर ठरलं तर मला नाही वाटत देवाकडून तुम्हाला काय कमी यायला देणार. आणि देवाचं माहीतच आहे त्याची शक्ती, त्याची इच्छा अथाग आहे, त्याला काही एंड नाही आहे. तर ते मिळतच राहील. रुग्णसेवा सदनात आपली दुःख
आपल्या व्यथा प्रार्थनेच्या रूपात रोज सायंकाळी परमेश्वराच्या चरणी मांडल्या जातात. आशेवर चालतं आयुष्य. गेली 50 वर्ष नाना पालकर स्मृती समिती रुग्णसेवेत कार्यरत आहे. सेवेच्या इतिहासाच्या कार्याची ही ज्योत अखंडपणे तेवत राहावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.